आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मनसेच्या गोटातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. वांद्रे पूर्व इथल्या एमआयजी क्लबमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. संघटनात्मक बांधणीसाठी आणि पुढच्या मेळाव्यासंदर्भातील नियोजनासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत आहे. बैठकीत याबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते सरचिटणीस तसंच पदाधिकारी उपस्थित असतील. दरम्यान सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, या बैठकीला एमआयजी क्लबमध्ये किती वाजता सुरुवात होतीय? श्वेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरचिटणीस आणि नेते यांची बैठक बोलावलेली आहे. ही बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे. साधारणतः आता एक तास झाला ही बैठक सुरू आहे. एमआयजी क्लबमध्ये ही बैठक सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी येणाऱ्या निवडणुका आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ही बोलावलेली आहे. नेते आणि सरचिटणीस यांच्यावरती येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेंच्या निवडणुका असतील, या संदर्भात जबाबदारी जी आहेत ही नेते आणि सरचिटणीस यांच्यावरती दिली जाऊ शकते. तशा पद्धतीची चर्चा जी आहे ही आजच्या बैठकीत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा मनसेचा मेळावा पनवेल या ठिकाणी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरती ज्या पद्धतीनं खड्डे पडलेले आहेत त्याबाबतीत आक्रमक भूमिका दिली आहे ही मनसेकडनं घेतली जाणार आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या मेळाव्याला सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. त्या अनुषंगानं सुद्धा या चर्चा जी आहे ती या बैठकीत होईल. मात्र प्रमुख मुद्दा असा कळतोय की या बैठकीमध्ये सरचिटणीस आणि नेते यांच्यावरती जबाबदारी जी आहे ही संघटनात्मक आज दिली जाऊ शकते. कारण का येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मनसेकडनं ही मोर्चे बांधणी जी आहे ही सुरू झालेली आहे. याआधी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठका जी आहेत त्या घेतल्या होत्या. मात्र आता ज्या पद्धतीनं आपण पाहतोय महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ह्या असं बोललं जाते की डिसेंबरपर्यंत होऊ शकतात, त्यामुळेच आता मनसेकडनं एक तयारी जी आहे ती आता सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. संघटनात्मक बांधणीसाठी या बैठका ज्या आहेत या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडनं घेतल्या जात आहेत. मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरती जे खड्डे पडलेले आहेत त्या अनुषंगानं सुद्धा या बैठकीमध्ये जी आहे ही चर्चा होण्याची शक्यता आहे. श्वेता, बिलकुल. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. बैठक सुरू झालेली आहे, एक तासभर झालेला आहे आणि यानंतर ही बैठक संपल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं काय मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. शनिवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आता या बैठकीवरती खुद्द शरद पवारांनीच खुलासा केलाय. अजित पवार आणि माझी बैठक गुप्त नाही, अजित माझा पुतण्या आहे, कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय असा सवाल त्यांनी केलाय. यावेळी बोलताना शरद पवारांनी भाजपवरती हल्लाबोल केला आणि भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही, भाजप विरोधकांविरोधात यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका पवारांनी केली. पवार कुटुंबामध्ये आता वडील माणूस मी आहे आणि त्यामुळे वडील माणसाला कुणी विचारणार आहे, त्या वडील माणसाने कुणाला बोलवलं हा चर्चेचा आणि वृत्तपत्रामध्ये घेण्याचा विषय होऊ शकत. पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय. कुणीही शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपवण्याचा प्रयत्न करतो, आता लढाई सुरू झाली की होणारच आहे असं ते म्हणाले. तर राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण करायचं असतं, भागाकार वजाबाकी होऊ नये यासाठी कोणताही पक्ष अध्यक्षांनी प्रयत्न करायचा असतो आणि आततायीपणानं कोणती पावलं न टाकता सामंजस्यानं जर काही होत असेल तर प्रयत्न करायचा, त्यामुळे प्रयत्न करून बघितला असं जयंत पाटील म्हणाले. शेवटी हे घरातला वाद घरातच संपावा हा प्रयत्न कुणीही शाणा माणूस करेल, नाहीतर लढाई सुरू झाली की होणारच आहे ती. त्यामुळं शक्यतो राजकारणात बेरजेचं राजकारण करायचं असतं, भागाकार आणि वजाबाकी होऊ नये हा प्रयत्न कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षांनी करायचा असतो, त्यामुळं तो प्रयत्न मी एकटाच नाही करत, आणखीन बरेच हितचिंतक पवारसाहेबांच्या संबंधातले हा प्रयत्न करत आहेत. एकदम माणसं जर पक्षातून बाहेर जात असतील तर ते टाळण्याचा काही प्रयत्न होतो आहे का हे बघणं हे आवश्यक आहे.
शेवटी लड़ाई सुरू झाली की ती होणारच आहे। त्यामुळे आततायीपणाने कोणती पावलं न टाकता सामंजस्याने जर काही होत असेल तर, पण आता त्याच्यापेक्षा काम पुढे गेलेलं आहे, त्यामुळे प्रयत्न करून बघितलं आम्ही। राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 17 ऑगस्टला सभा होते जाहीर, आणि बीड शहरातील पारसनगर येथे ही सभा होणार असून आज या सभास्थळाची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली। तर यावेळी मीडियाशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवरती टीका केली आणि बीडमधील शरद पवारांच्या सभेला फार मोठा जबरदस्त प्रतिसाद मिळणार आहे, आज कुठलाही गटतट इथे जाणवला नाही, पवार साहेबांचा विचार टिकवायचा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि आज इथे 40 ते 45 हजार लोक बसण्याचा मंडप आहे असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला। तर जिल्हा कुठल्या नेत्याचा नसतो, तिथे असलेल्या लोकांचा असतो असं म्हणत रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली। फारच जबरदस्त प्रतिसाद येणार आहे, तसंच सर्व वडीलधारे माजी आमदार हे सगळे फक्त पवार साहेबांकडे बघून एक विचार टिकवायचा आहे, आपला संघर्ष करायचा आहे या हेतूतून एकत्रित आलेले आहे। कुठलाही गटतट इथं जाणवला नाही, सगळे एका विचाराने या आयोजनात गुंतलेले आहेत आणि मला असं वाटतं इथे जे काय 40-45 हजारचा मंडप आहे लोकांचा तोही कदाचित कमी पडेल अशी परिस्थिती 17 तारखेला आपल्याला बघायला मिळेल। जिल्हा कुठल्या नेत्याचा नसतो, तिथे असणाऱ्या लोकांचा असतो। इथल्या लोकांनी, इथल्या मतदारांनी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो कुठला पक्ष असेल आणि त्याचे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांवर प्रेम केलं आहे, लोकशाही मार्गाने निवडून दिलेला आहे। इथेसुद्धा आपले 4 आमदार होते या जिल्ह्यामध्ये, मग का पवारसाहेब इथे येणार नाही? थोडी एका नेत्याचा हा जिल्हा असतो, हा लोकांचा जिल्हा असतो आणि म्हणून पवारसाहेबांनी इथल्या लोकांचं प्रेम बघून बीड जिल्हा हा तिथं निवडला असावा। तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, तर रोहित पवारांच्या दाव्याची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे। नेमकं काय हे प्रकरण आहे पाहूयात हा रिपोर्ट। आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांची राजकीय मैत्री सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे। महाविकास आघाडीतले हे सहकारी सत्तेत सोबत होते आणि आता विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांच्यातली मैत्री कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। आता या मैत्रीला जागत म्हणा किंवा मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। आमदार नाराज आहेत, 10 आमदार नाराज आहेत, तुम्हाला माहिती आहे का शिंदे गटाचे, आणि हे तुम्हाला सांगतो 15 आमदार जे आज शिंदे गटाकडे आहेत ते येत्या काळामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न करतील, चर्चा सुरू आहे, पण फक्त उद्धव ठाकरे साहेब त्या लोकांना घेतील शिवसेनेचे 10 ते 15 आमदार नाराज असून ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडणं साहजिक होतं। मात्र रोहित पवार यांच्या दाव्यातली हवा शिवसेनेनंच काढून टाकली आहे। 15 आमदार हे नाराज आहेत, मला बघा रोहित पवार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी आधी राष्ट्रवादीची काळजी घेतली पाहिजे। बघा मी आज सांगितलं की हा दुःखद प्रसंग आहे, मी इथं एन्क्वायरी आणि ती कमिटी नेमल्याची अनाऊन्समेंट करण्यासाठी आलो आणि ते मी केलेलं आहे। प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाची कोंडी करण्यासाठी वेगवेगळे दावे आणि गौप्यस्फोट केले जातात, त्यामुळे रोहित पवार यांचा हा दावा खरा की राजकीय खेळी हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर धाराशिव लोकसभा मतदारसंघावरती अमित देशमुखांनी काँग्रेसचा दावा केलाय। माजी मंत्री बसवराज पाटील यांचं नाव त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुचवलेलं आहे आणि हा ठराव त्यांनी प्रदेश काँग्रेसकडे पाठवलाय। तर महाविकास आघाडीतील खासदार ओमराजे निंबाळकरांच्या जागेवरती काँग्रेसनं दावा सांगितल्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की जेव्हा जागेच्या वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल तेव्हा ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी। जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष स्वराज पाटीलजी यांच्या उमेदवारीच्या नावाचा ठराव हा जिल्हा काँग्रेस कमिटीनं आज पुन्हा एकदा
शिफारशीसह या ठिकाणी मांडलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण दापोली नगरपंचायतीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता जाण्याची चिन्ह दिसत आहे. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन इथे सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना आमदार योगेश कदम यांना धक्का देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली होती, मात्र आता राष्ट्रवादी पक्ष महायुतीत आल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता जाण्याची शक्यता आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवरती हल्लाबोल केला, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आलेत. मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंनी मुंबई हायकोर्टानं एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील 6 पालिका आयुक्तांना खडे बोल सुनावले होते, याची आठवण करून दिली. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जातोय, मूलभूत सुविधांकरता तुम्ही काय केलं, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला होता. त्याच मुद्द्याचा आधार घेऊन आदित्य ठाकरेंनी तोफ डागली. मुक्त शहर करू किंवा एक वर्षात खड्डे मुक्त शहर करू, ते खोटं बोलतात. जगात खड्डे रस्त्यांवर पडत असतात, पण ते न पडण्यासाठी जे नियोजन लागतं, जे प्री मॉन्सूनच्या बैठका लागतात. आज मुंबईसारख्या शहरामध्ये 24 वॉर्डमधून 15 वॉर्ड ऑफिसर नाही आहेत. कोणासाठी ठेवले नाही ते तिथे? इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर वगैरे कोणातरी पद द्यायचं म्हणून देऊन ठेवलेलं आहे. पालिकेचं नियोजन कमी पडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तसंच मुंबईतील 24 पैकी 15 वॉर्ड मध्ये वॉर्ड ऑफिसरच नाही आहेत, याकडेही आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं. आज आपण पाहतोय मुंबईचे जे हाल झाले आहेत, चांगले चांगले रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, मेट्रोची काम आपण बघताय, बॅरिकेड कुठे लावलेत कुठे नाही लावलेत, कुठे पडलेले आहेत. उद्या ते बॅरिकेड न पडलेले जिथे लावले नाही आहेत तिथे जाऊन कोणी त्या खड्ड्यात पडलं तर कोण जबाबदार असणार? आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला. रस्त्यांचं काँक्रीटिंग करायला 2 वर्ष लागतील हे सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे. रस्ते खड्डे मुक्त करणं हा एक प्रोग्राम आहे ज्याच्यासाठी पैसे मंजूर केले. तुम्हाला करता आले असते तर तुम्ही पूर्वीच केले असते, परंतु त्यांनी केले नाही. तुम्ही सुद्धा हे पंप भाड्याने घेऊ शकला असता, पण तुम्ही घेतले नाही. या सरकारला लोकांची काळजी होती म्हणून त्यांनी ते घेतले. मुंबई हायकोर्टानं खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खरडपट्टी काढल्यावर आता विरोधकही आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. परिणामी सुरू झालेलं राजकारण लवकरच थांबणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर थेट जाऊयात शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत. सोळा तारखे होत नाही, 31 तारखेला संध्याकाळी आघाडीच्या समितीची बैठक आम्ही मुंबईमध्ये हयात हॉटेलमध्ये घेतो आणि 1 तारखेला त्याची बैठक सकाळी 10 ते 2 या दरम्यान हयात हॉटेलमध्ये आहे आणि त्यामध्ये ती आयोजित करण्याच्या संदर्भातली जबाबदारी मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष पटोले या तिघांनी घेतलेली आहे आणि आम्ही हे उत्तम रीतीने आयोजित करणार आहोत. साहेब, राज्यामध्ये ठराविक ठिकाणी पाऊस झाला, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांपुढे आहे, विशेषतः दुष्काळी भागामध्ये ही तक्रार फार मोठ्या प्रमाणाची वस्तुस्थिती आहे. आज वाराणसी सारख्या ठिकाणी सुद्धा टँकर जावायची वेळ आली, काही ठिकाणी लोक छावण्या करायला अशी मागणी करायला लागली आणि त्याचं मुख्य कारण की पाऊस काही भागामध्ये नाही, काही ठिकाणी फेरण्या झाल्या पण पाऊस न पडल्यामुळं दुबार फेरणीचा प्रश्न आणि हे संकट शेतकऱ्यांच्या आलेलं आहे. राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं आणि या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या फाशीची उभा. साहेब, ठराव आत्ता कधी नव्हे तर टोमॅटोला चांगले दर आलेले आहेत आणि केंद्राने नेपाळवरनं टोमॅटो घ्यायचा निर्णय घेतला होता. म्हणजे अनेक वेळा असं होतं, इथं 2 पैसे शेतकऱ्याला मिळतात म्हणल्यावर परदेशातून माल आणण्याच्या उद्देशी भूमिका केंद्र सरकार घेतं. याचा अर्थ स्वच्छ हा आहे की शेतकरी उत्पादक आहे, त्याला कधी 2 पैसे मिळत असतील
की अशा वेळेला त्याच्या फाशी शिवून राहण्याच्या ऐवजी आज त्याला यातना कशा देता येतील ही भूमिका असे राजकारणी घेत आहेत. आणि त्यामुळे अशा स्थितीत आयात करणं ही म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारच्या दुःखावर दागिना देण्यासारखं आहे. सर, नवाब मलिकांना आज जामीन मिळालेला आहे, ते आज बाहेर येण्याची शक्यता आहे. जवळपास 2 वर्ष त्यांच्या जामिनासाठी त्यांना प्रयत्न करावा लागला. केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू होती. या सगळ्या प्रकरणातून नवाब मलिक लवकरच बाहेर येतील असं वाटतं. कालच त्यांच्याकडे संपर्क साधायचा प्रयत्न केला, कोर्टाची अर्ज झाली, पण त्यांना अद्याप जेलच्या बाहेर सोडलेलं नाही. ते आज सोडायची शक्यता असं काल सांगण्यात आलं आणि ते सोडल्याच्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. 17 तारखेला 1:30 सभा होती, तुम्ही परत महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जात आहेत आणि तुम्ही सातत्यानं म्हणताय की आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि मी काही होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये काल तुम्ही बघितलं नसेल, प्रचंड लोकांचा प्रतिसाद होता आणि हे तिथे ठिकठिकाणी आहे. आता यानंतरचा माझा जो दौरा आहे, उद्याचा आम्ही औरंगाबादला जाणार आहे. खरं म्हणजे तिथे सार्वजनिक कार्यक्रम नाही, पण आमचे एक सहकारी नाजव महानर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं गाव जे वयस्कडे आहे त्या गावी जाऊन मी कुटुंबियांना भेटून येणार आहे. आणि दुसरे प्राध्यापक गोराडे म्हणून विजय गोराडे इथे इंजिनिअरिंग कॉलेजला प्राचार्य होते. आज ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम औरंगाबादला होतं, त्यांचे दुःखद निधन झालं, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहे. त्या 2 माझ्या व्हिजिट उद्याच आहेत आणि ते संपल्याच्या नंतर मी वीजला जाऊन तिथे एक जाहीर सभा दुपारी घेणार आहे. साहेब, ठाण्यामध्ये जी घटना घडली, 18 लोकांचा मृत्यू झाला, परंतु जी शासनाकडून दखल घ्यायला पाहिजे तशी दखल घेतली जात नाही, असं आहे की ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि घडलं कुठं ते ठाण्यामध्ये, राज्याचे मुख्यमंत्री कुठं येतात ठाण्यावर नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये या प्रकारची पावलं टाकली जात असतील तर राज्य कोणत्या दिशेने चाललेलं आहे याचा एक उत्तम नमुना आज या ठिकाणी बघायला मिळाला. जे कुटुंबाचे घटक दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि हे चित्र दुरुस्त करण्याच्यासाठी अत्यंत कठोर आणि तातडीची पावलं शासनाने त्या ठिकाणी टाकणं आवश्यक. साहेब, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला, परंतु लोकांच्या जे अपेक्षा आहेत ते पूर्ण केल्या जात नाहीत आणि त्यांना इष्टीतून म्हणा किंवा तिथं नेल्यानंतर त्यांना त्रास होते, पण ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही. मला काही माहिती नाही, कारण मी दुसरं कार्यक्रम अटेंड केला नाही. तर तक्रारी या संबंधीच्या माझ्या कारणावर सविस्तर आल्याने काही लोकांनी सांगितलं, पण मी त्याच्या खोलात अद्याप गेलेलो नाही. साहेब, जयंत पाटलांच्या भोवती सातत्याने एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं की जयंत पाटलांच्या मागे ईडीची नोटीस लावलेली आहे, जयंत पाटील भाजपमध्ये जातील. पुण्यामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटील होते. खरंच राजकीय विषयावरती चर्चा झाली का? कारण तुम्ही काल स्पष्ट केलेलं होतं की वडीलकीच्या नात्याने मी अजित पवार अजिबात त्याच्यामध्ये चर्चा नव्हती. जयंत पाटलांच्या बंधूंना नोटीस आल्याची माहिती माझ्या कारणा आलेली आहे. सत्तेचा गैरवापर करून ही फावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना अशा नोटीसेस आल्या आणि म्हणून ते भाजपमध्ये जाऊन बसले. आज तोच प्रयत्न आज जैन संसार करण्याची भूमिका घेतली दिसते, पण मला खात्री आहे की ते विचाराच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. साहेब, अधिवेशन झालं केंद्राचं, त्याच्यावर विश्लेषण कसं कराल तुम्ही, काय हाती लागलं? पॉईंट असा आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मणिपूर. मणिपूर हा मणिपूर सुद्धा सीमित नाही, सगळं नॉर्थ ईस्टची जी राज्य आहेत ती एक तर चीनच्या बॉर्डरवर आहे, किंवा मणिपूर ही त्याच्या पलीकडे सुद्धा दुसरा देश आहे आणि अन्य देशांशी जिथे संबंध येतो तिथल्या लोकांच्या यातना जर असतील आणि त्याच्याकडे केंद्र सरकार जर लक्ष देत नसेल तर ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. आणि म्हणून हा प्रश्न पुन्हा पुन्हा पार्लमेंटमध्ये आम्ही लोकांनी उपस्थित केला
पण त्यासंबंधीची एकदाही चर्चा करण्याची तयारी एका विशिष्ट कर्माखाली आज आम्ही त्या ठिकाणी मागणी करत असताना सुद्धा ती मागणी पूर्ण झालेली नाही. प्रधानमंत्र्यांनी शेवटी 2007 भाषण केलं, पण त्या भाषणामध्ये मणिपूर आणि हा जो विषय त्याच्या अत्यंत कमी वेळात त्यांनी काय सांगायचं ते सांगितलं, पण त्या भागातल्या जनतेला दिलासा द्यायला जी सक्तीनं भूमिका घ्यायची आवश्यकता होती त्यांच्या भाषणामध्ये त्या भूमिकेचा अभाव होता आणि त्यामुळं त्याच्यातून काही फरक पडलेला नाही. जे आता म्हणताय काही पदार्थात पडला नाही, परंतु त्याची जे दोष आहे मणिपूरची जी सध्याची अवस्था आहे ती काँग्रेसवर ढकलली जाते सत्तावाढ. असं आहे, तुमच्या हातात 9 वर्ष राज्य आहे, 9 वर्षाच्या राज्यात तुम्ही काय टाकलं नाही, तुम्ही 30 वर्षापूर्वी काय झालं सध्या, अगदी 30 वर्षाचं व्यक्ती नसतात ते संस्था. आणि आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे मणिपूरला, भाजपचं राज्य आहे. समजा काँग्रेसचे काम चांगलं केलं नाही म्हणून भाजपला लोकांनी संधी दिली आणि 9 वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिले लागले. साहेब, जी बैठक होती त्या बैठकीला सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत का, किंवा त्या संदर्भात काय असं की आम्ही सगळ्या पक्षांना निमंत्रण देतो, त्याच्यात काँग्रेस पक्ष सुद्धा आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ते हजर राहणार. तसं ते कोण त्यांची नावं ते देतील ती काय मी अद्याप मागवलेली नाही. साहेब, शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर सातत्यानं त्यांची भूमिका पत्रकार परिषदांमधून मांडत आहेत, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी महाविकास आघाडी सोबत येणार आहे का, किंवा तशा पद्धतीची चर्चा तुम्ही त्यांना सोबत घेणार? तिथे काही चर्चा झालेली नाही. आता ज्यांची आम्ही एकत्रित चर्चा करतो त्याच्या बाहेर अद्याप आम्ही गेलेलो नाही. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या समाजातील विविध स्तरातील नागरिकांना नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरती विशेष निमंत्रित करण्यात आलंय. यामध्ये करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची सरकारनं दखल घेतली आणि शेतकरी विकास वीर यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे मागील 3 ते 4 दिवसांपासून किरकोळ बाजारात दर कमी होऊ लागलेत. 125 ते 200 रुपयांवरती गेलेले घाऊक बाजारातले दर आता 70 ते 85 रुपयांवरती आलेत, त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजारात सुमारे 10,000 क्रेटची आवक झाली आणि टोमॅटोला सरासरी 40 ते 76 रुपये प्रति किलो दर मिळतोय. वाशीतल्या एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरामध्ये वाढ होतीये. मागील आठवड्याभरात 18 ते 21 रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा आता 26 ते 27 रुपयांवरती गेलाय, तर किरकोळ बाजारात 30 ते 35 रुपयांनी कांद्याची विक्री होतीये. यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरलाय. जानेवारी फेब्रुवारीमध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसलाय, त्यामुळे साठवणुकीचा कांदा सुद्धा खराब झालाय. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी तर किरकोळ बाजारात 10 रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झालेले असतानाच आता लसूण सुद्धा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी आणण्याच्या तयारीत आहे. काही शहरांमध्ये दर प्रतिकिलो 180 रुपयांपर्यंत पोहोचलेत. महाराष्ट्रातले दर प्रतिकिलो 110 ते 160 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. मार्चमध्ये किरकोळ बाजारात लसणाचे दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो इतके झाले आणि चांगला भाव मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पिकवलेला लसूण रस्त्यात फेकून दिला, मात्र आता चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. मुंबईमध्ये अंधेरीजवळच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी उड्डाणपुलावरती असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचं काम हे मध्यरात्रीपासून सुरू होतं, त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्यामुळे पुलाखालची वाहतूक ठप्प झाली आणि हे काम मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार होतं, मात्र हे काम उशिरापर्यंत सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे हायवेवरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. मुंबई शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 10.62% कमी आहे आणि जून महिन्यात पावसानं केलेला विलंब आणि ऑगस्ट महिन्यात दिलेली ओढ
यामुळे यंदा कमी पाणी साठा शिल्लक आहे. उलट मोडक सागर, तांसा, तुळशी आणि विहार हे तलाव जुलैच्या अखेरीस पूर्ण क्षमतेने भरल्यानं ओसंडून वाहत होते, मात्र या तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याचं दिसून येत आहे. यंदा 13 ऑगस्ट रोजी सातही तलावांमधील एकूण पाणीसाठा 82.72% होता, तर गेल्या वर्षी याच दिवशी 93.34% पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात सुमारे 10.62% तूट दिसून येते. पावसाळ्यामध्ये कोकणातलं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलतं आणि यावेळी धबधबे देखील सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सव्वतकडा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होतीये. मुंबई गोवा महामार्गावरून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावरती हा धबधबा आहे. मुंबई गोवा महामार्गावरती मंदरुळ माळ या ठिकाणावरून या धबधब्याला सहजपणे जाता येतं. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अकोल्याच्या अकोट तालुक्यातील धारकुंड धबधबा निसर्गप्रेमींना खुणावतोय. त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी होत असते. स्वच्छ पाणी, पायाखाली वाळू तसंच ओढ्याच्या दुतर्फा गर्द झाडीमधून चालण्याचा एक वेगळाच आनंद पर्यटकांना मिळतो. त्यामुळे निसर्गप्रेमी इथे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. लोणार सरोवराला वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा समृद्ध वारसा लाभलाय, त्यामुळे छायाचित्रकार, संशोधक आणि पर्यटकांचा या परिसरात ओघ वाढलाय. मात्र या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं आवाहन वन विभागानं केलंय. एनआयएनं कोल्हापुरात 3 ठिकाणी छापे टाकले. इचलकरंजी, हुपरी आणि कोल्हापूर शहरात छापे पडलेत आणि यामध्ये पीएफआयशी संबंधित 3 संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून महत्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत आणि देशभरात एकूण 14 ठिकाणी एनआयएनं छापे टाकले. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर रोहित पवारांच्या दाव्याची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे. नेमकं त्यांचं वक्तव्य काय आणि त्यावरून नेमकी काय खळबळ उडाली आहे पाहूयात एक रिपोर्ट. आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांची राजकीय मैत्री सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. महाविकास आघाडीतले हे सहकारी सत्तेत सोबत होते आणि आता विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांच्यातली मैत्री कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या मैत्रीला जागत म्हणा किंवा मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. आमदार नाराज आहेत, 10 आमदार नाराज आहेत. तुम्हाला माहिती आहे का शिंदे गटाचे? आणि हे तुम्हाला सांगतो, 15 आमदार जे आज शिंदे गटाकडे आहेत ते येत्या काळामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न करतील. चर्चा सुरू आहे, पण फक्त उद्धव ठाकरे साहेब त्या लोकांना घेतील का नाही घेतील हे सुद्धा कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. शिवसेनेचे 10 ते 15 आमदार नाराज असून ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडणं साहजिक होतं. मात्र रोहित पवार यांच्या दाव्यातली हवा शिवसेनेनंच काढून टाकली आहे. मला बघा, रोहित पवार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी आधी राष्ट्रवादीची काळजी घेतली पाहिजे. बघा, मी आज सांगितलं की हा दुःखद प्रसंग आहे, मी इथं एन्क्वायरी आणि ती कमिटी नेमल्याची अनाऊन्समेंट करण्यासाठी आलो आणि ते मी केलेलं आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाची कोंडी करण्यासाठी वेगवेगळे दावे आणि गौप्यस्फोट केले जातात, त्यामुळे रोहित पवार यांचा हा दावा खरा की राजकीय खेळी हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण होऊन एक दिवस लोटलाय, मात्र कोथरूड भाजपमधलं मानपमानाचं नाट्य संपायचं काही नाव घेताना दिसत नाहीये. नाराजी नाट्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींना भरपूर फुटेज मिळालं, मात्र आता चंद्रकांत पाटील समर्थकांकडून मेधा कुलकर्णींना सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात आहे. पाहूयात कोथरूड भाजपात नेमकं चाललंय तरी काय.
सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांनी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना प्रचंड ट्रोल केलं. फेसबुकवर पोस्ट टाकून कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला, त्यामुळे चांदणी चौकातलं ट्रॅफिक तर सुटलं, मात्र सोशल मीडियावरील वॉर संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेधा कुलकर्णींनी शनिवारी पालकमंत्र्यांच्या विरोधात नाराजीची पोस्ट टाकल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन समजूत काढली. यामुळे आपण अजूनही कोथरूडच्या राजकारणात किती वजनदार आहोत हे मेधा कुलकर्णींनी दाखवून दिलं. गडकरी साहेब माझ्या घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि वरिष्ठ मला वेळ देणार आहेत, त्यावेळेला मी वरिष्ठांशी बोलणार आहे. तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद देते, याच्यापेक्षा जास्त आज काही बोलत नाही. आणि वरिष्ठांनी मला नक्कीच वेळ दिलेली आहे आणि आत्ताही आज गडकरी साहेब स्वतः आवर्जून इतक्या घाईत असून सुद्धा घरी येऊन गेले, खूप समाधान आहे. मेधा कुलकर्णींनी पालकमंत्र्यांवरच निशाणा साधल्यानं चंद्रकांत पाटलांचे समर्थकही चांगलेच पेटून उठले. चांदणी चौकातला लोकार्पण सोहळा उरकताच त्यांनी सोशल मीडियावर सगळा हिशेब चुकता केला. त्यांचा चार मजली बंगला, हॉटेल, शासकीय जागेतलं ऑफिस असं सगळं चव्हाट्यावर मांडलं. एखादा विषय आपल्याला पटला नाही तर नक्कीच आपण तो आपल्या वरिष्ठांकडे सांगायचा असतो, त्याची तक्रार केली पाहिजे आणि योग्य ती कारवाई वरिष्ठ नेहमी करत असतात. परंतु तसं न करता आपण काल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाला. कार्यक्रम इतका मोठा कार्यक्रम असताना त्याला एक नवीन वळण देण्याचं काम खरं त्या पोस्टमधनं झालं. कदाचित आपल्या भावना दुखवल्या असतील म्हणून आपण ते केलं असेल. मी खरं सांगतो या ठिकाणी की ते पत्रक यात नजरचुकीने तुमचा फोटो राहिला असेल. 2019 मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलं होतं, तेव्हापासून त्या चंद्रकांत पाटलांवर नाराज आहेत. महिला भाजपचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देऊनही त्यांची नाराजी दूर झाली नाही. परिणामी संधी मिळेल तिथे मेधा कुलकर्णी त्यांची नाराजी व्यक्त करून राजकीय अस्तित्व आणि उपद्रव मूल्याची जाणीव करून देतात. मात्र यावेळी चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार पलटवार केलाय. आता आगामी तिकीट वाटपात ट्रोलिंग वॉरचा कितपत परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल. चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवरती हल्लाबोल केला, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आलेत. मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंनी मुंबई हायकोर्टानं MMRDA कार्यक्षेत्रातील 6 पालिका आयुक्तांना खडे बोल सुनावले होते याची आठवण करून दिली. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जातोय, मूलभूत सुविधांकरता तुम्ही काय केलं असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला होता. त्याच मुद्द्याचा आधार घेऊन आदित्य ठाकरेंनी तोफ डागली. मुक्त शहर करू किंवा 1 वर्षात खड्डे मुक्त शहर करू ते खोटं बोलतात. जगात खड्डे रस्त्यांवर पडत असतात पण ते न पडण्यासाठी जे नियोजन लागतं, जे प्री मॉन्सूनच्या बैठका लागतात. आज मुंबईसारख्या शहरामध्ये 24 वॉर्डमधून 15 वॉर्ड ऑफिसर नाही आहेत. कोणासाठी ठेवले नाहीत हे? तिथे इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर वगैरे कोणातरी पद द्यायचं म्हणून देऊन ठेवलेलं आहे. पालिकेचं नियोजन कमी पडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तसंच मुंबईतील 24 पैकी 15 वॉर्ड मध्ये वॉर्ड ऑफिसरच नाही आहेत याकडेही आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं. आज आपण पाहतोय मुंबईचे जे हाल झालेले, चांगले चांगले रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. मेट्रोची कामं आपण बघताय, बॅरिकेड कुठे लावलेत, कुठे नाही लावलेत, कुठे पडलेले आहेत. उद्या ते बॅरिकेड न पडलेले जिथे लावले नाही आहेत तिथे जाऊन कोणी त्या खड्ड्यात पडलं तर कोण जबाबदार असणार? आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला. रस्त्यांचं काँक्रिटिंग करायला 2 वर्ष लागतील हे CM साहेबांनी सांगितलेलं आहे. रस्ते खड्डे मुक्त करणं हा एक प्रोग्राम आहे ज्याच्यासाठी पैसे मंजूर केले. तुम्हाला करता आले असते तर तुम्ही पूर्वीच केले असते, परंतु त्यांनी केले नाही. तुम्ही सुद्धा हे पंप भाड्याने घेऊ शकला असता पण तुम्ही घेतले नाही. या सरकारला लोकांची काळजी होती म्हणून त्यांनी ते घेतले. मुंबई हायकोर्टानं खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खरडपट्टी काढल्यावर आता विरोधकही आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. परिणामी सुरू झालेलं राजकारण लवकरच थांबणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि बातमीसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.